नमस्कार सार्वमत बुलेटिनमध्ये आपले स्वागत आज दहा जुलै दोन हजार वीस सकाळचे सात झालेत आतापर्यंतच्या ठळक घडामोडी सोयाबीन आणि बाजरीच्या बियाण्यांच्या संदर्भात तक्रारी असून शेतकऱ्यांना बियाणे बदलून द्यावे तसेच संबंधित कंपनी आणि विक्रेत्यांवर गुन्हे दाखल करावे अशा सूचना पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी गुरुवारी दिल्या आवश्यक असेल तिथे पोलिसांची मदत घ्या पण कोणत्याही परिस्थितीत खते व बियाण्यांचा बाजार होणार नाही याकडे लक्ष देण्याच्या सूचना त्यांनी केल्या मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्तीसाठी पालकमंत्री म्हणून मिळालेले अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज पाटील यांच्याकडे सोपवत असल्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट केले आहे तेच प्रशासकाची नियुक्ती करतील असे त्यांनी सांगितले भंडारदारा पानलोटात पाऊस टिकून पा। असल्याने धरणात नव्याने पाण्याची आवक होत आहे अधिक माहिती देत आहेत बद्रीनारायण वडणे अकरा हजार एकोणचाळीस शब्दच्या भंडारात काल सायंकाळी संपलेल्या छत्तीस तासात तीनशे एक्क्याऐंशी दशलक्ष घनफूट पाण्याची आवक झाली त्यामुळे पाणीसाठा तीन हजार नऊशे अठरा दशलक्ष घनफुटावर पोहोचला होता सुरू असलेला पाऊस आणि आवक यामुळे पाणीसाठा रात्री चार हजार दशलक्ष घनफुटाच्या पुढे सरकला होता निळवंडे धरणातही पाण्याची आवक होत असल्याने या धरणातीलही पाणीसाठा निम्मेच्या पुढे गेला आहे काल गुरुवारी सकाळी हा साठा चार हजार एकशे चौसष्ट दशलक्ष घनफूट झाला होता यापूर्वी वाकी तलावही ओव्हरफ्लो झालेला आहे मुळा पाललोटात काल पावसाची काहीशी उघडी उघडीप होती तरीही पाण्याची आवक सुरू असल्याने मुळा नदीचा प्रवाह एक हजार सातशे त्रेपन्न क्युसेक्सने सुरू असून धरणातील पाणीसाठा आठ हजार तीनशे घन दशलक्ष घनफूट झाला होता जिल्ह्यात गुरुवारी एकाच दिवसात सहासष्ट जणांना करोनाची बाधा झाल्याचे समोर आले नगर शहरात सोळा नेवासा तालुक्यात बारा संगमनेर तालुक्यात दहा करोनाबाधित सापडले जिल्ह्यातील बाधितांचा एकूण आकडा सातशे चौऱ्याण्णव झाला त्यातील सक्रिय रुग्णांची संख्या दोनशे ऐंशी आहे त्यांच्यावर श्या उपचार सुरू आहेत श्रीरामपूर तालुक्यातील चार जणांचे करोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत तालुक्यातील करोनाबाधितांची एकूण संख्या बेचाळीस झाली आहे नेवासा तालुक्यातील सोने येथील दहा जणांना करोनाची लागण झाली आहे तर तेलकुडगाव येथील दोघा तरुणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला करोनाबाधित महिलेचा बारा वर्षीय मुलगा पॉझिटिव्ह निघाल्याने लोणी बुद्रुक येथील बाधितांची संख्या चार झाली आहे लोणी बुद्रुक व खुर्द ही दोन्ही गावे सात दिवस लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला भगवतीपूरमध्ये नव्वद वर्षीय वृद्ध करोना पॉझिटिव्ह आढळला आहे दरम्यान प्रशासनाने खबरदारीच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत करोना साखळी तोडण्यासाठी श्रीरामपूर येथील व्यापारी असोसिएशनने पुकारलेल्या चार दिवसाच्या बंदला अपवाद वगळता अन्य व्यापाऱ्यांनी प्रतिसाद दिला नाही त्यामुळे चार दिवसांचा बंद पहिल्याच दिवशी बारगळल्याचे चित्र होते नगर शहरातील उड्डाणपुलाच्या कामाला संरक्षण मंत्रालयाकडून ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त झाल्याची माहिती खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी दिली नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाकडून कामाची वर्क ऑर्डर निघण्याची औपचारिकता शिल्लक असल्याचे त्यांनी सांगितले या होत्या था ठळक घडामोडी सविस्तर बातम्यांसाठी वाचत राहा दैनिक सार्वमत किंवा भेट द्या देशदूत डॉट कॉम या संकेतस्थळाला नमस्कार